ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजीत पंचगंगा नदीने घेतला मोकळा श्वास, नदी प्रवाहित झाल्याने जलपर्णी गेली वाहून। इचलकरंजी परिसरातील पंचगंगा नदी पात्रामध्ये गेल्या 4 महिन्यापासून जलपर्णीचा विळखा पडल्याने पंचगंगा नदीचा श्वास कोंडला होता। 2-2 किलोमीटर एक टाक जलपर्णी नदीपात्रात पसरल्याने नदीपात्रातील जलचर प्राणी व पाणी दूषित झाले होते। जुलै महिन्यात पावसाने सुरुवात केल्यानंतर पाणलोट क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी नदीपात्रात वाढल्याने या परिसरातील नदी प्रवाहित होऊन सध्या पंचगंगा स्वच्छ झाल्याचं दिसत आहे। देशात सर्वात प्रदूषित नदी म्हणून पंचगंगा नदीचा नामोल्लेख होत असतो। पंचगंगा नदीची उन्हाळ्यात पाणी पातळी कमी झाली की नदी प्रवाहित होत नाही, अशा वेळेला नदीपात्रामध्ये जलपर्णीची मोठ्या प्रमाणात वाढ होते। ही जलपर्णी अनेक किलोमीटर नदीपात्रात वाढल्याने जणू काही क्रिकेटचे मैदानच आहे की काय असा भास निर्माण होत असतो। इचलकरंजीत अनेक सामाजिक संघटना, महापालिका प्रशासन पंचगंगा नदीपात्रातील जलपर्णी बाहेर काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात। तत्कालीन महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नदीपात्रातच तणनाशक औषधांची फवारणी करून नदीपात्रातील जलपर्णी नष्ट करण्याचा अजब प्रयत्न केला होता। या प्रयोगाला पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर महापालिका प्रशासनाचा हा प्रयोगही फसला होता। काही केल्या नदीपात्रातील जलपर्णी हटायला तयार नव्हती, मात्र निसर्गाच्या कृपेने या परिसरातील पंचगंगा नदीपात्रातील जलपर्णी पावसाच्या पाण्याने प्रवाहित होऊन पुढे गेल्याने सध्या पंचगंगा नदी मोकळा श्वास घेत असल्याचं चित्र सध्या इचलकरंजीतील पंचगंगा नदी पात्रामध्ये दिसत आहे। महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण, इचलकरंजी।